आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारखान्याचे चिंचवाडचे शेतकरी पतंगराव गोधडे यांचे विक्रमी ऊस उत्पादन. को 265 जातीचे 70 गुंठ्यात घेतले 172 टन ऊस उत्पादन. नमस्कार, कृषी क्रांती कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मी स्वागत करते. आज आपण कृषी क्रांती कार्यक्रमात पाहणार आहोत टाकळीवाडी येथील गुरुदत्त कारखान्याचे चिंचवाडचे शेतकरी पतंगराव गोधडे यांनी को 265 जातीच्या ऊसाची 70 गुंठ्यात घेतलेल्या 172 टन ऊसाची उत्पादनाची माहिती. शिरोळ तालुक्यातील कृषी क्षेत्रामध्ये गुरुदत्त कारखान्याचा मोलाचा वाटा आहे. शेतकऱ्यांचे एकरी 100 टनाच्या वर उत्पादन मिळवण्यासाठी कारखान्याच्या वतीने ऊस विकास योजना राबवून शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जाते. अशी विविध प्रकारच्या मार्गदर्शनामुळेच गुरुदत्तेचे चिंचवाडचे शेतकरी पतंगराव गोधडे यांनी आपल्या शेतात ऊसाचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. गोधडे यांच्या या डेमो प्लॉटला लागणीपासून विविध प्रकारचे मार्गदर्शन गुरुदत्ताच्या शेती विभागाने केले, त्यामुळे त्यांना 70 गुंठ्यात 172 टनाचे उत्पादन मिळाले. नमस्कार, मी पतंग गोधडे चिंचवाडचा रहिवासी आहे. मी आता ज्या प्लॉटमध्ये थांबलोय तो माझा 744 गट नंबरचा प्लॉट आहे. ह्यात मी आता ऊस लागण केली होती. ऊस लागण करण्यापूर्वी आडवी उभी नांगरट केली, शेणखत इकरी 10 डबं शेणखत सोडलं आणि त्याच्यानंतर 4 पोटी सरी सोडून ऊसाची लागण केली. ऊसाची लागण केल्यानंतर पहिल्यांदा गुरुदत्त कारखान्याचे अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ऊस ज्या डेमो प्लॉटमध्ये तुम्ही भाग घ्या, आम्ही तुम्हाला सगळं सहकार्य करू असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यांच्या सल्ल्यानं त्यांचा सल्ला ऐकला आणि तिथून त्यांच्या ह्याप्रमाणे मी आता ऊसाची लागण केली. तर त्यांची अळवणी दिली, ती अळवणी घेतली. त्यांची सेंद्रिय खतं असू द्यात, रासायनिक खतं असू द्यात, ती घेतली आणि त्याचं मी अळवणी फवारणी करत आत्तापर्यंत त्याची वाढ केली. ऊस चांगला वाढला आणि माझं हा 70 गुंठ्याचा प्लॉट आहे. 70 गुंठ्यात माझा 172 टन ऊस निघाला. ऊस उत्पादन घेण्यासाठी शेती अधिकारी आणि ऊस विकास अधिकारी यांनी गोधडे यांना खताच्या मात्रेबाबत मार्गदर्शन केले. ह्या ऊसासाठी गुरुदत्त कारखान्याने शिफारस केलेली, त्या अधिकाऱ्यांनी जे ऊस विकास अधिकारी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या सुरुवातीला ऊस लागण केल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं युरिया आणि त्रिमूर्ती सेंद्रिय खत, इकरी 2 पोती युरिया 1 पोत सेंद्रिय खत त्रिमूर्तीचं ह्याप्रमाणे इकरी असा डोस दिला. त्याच्यानंतर 1-2 महिन्यानं बाळ भरण्याचे टाईम आला, 10-26-26 इकरी 3 पोती, परत त्रिमूर्ती ते 2 पोती इकरी, त्याच्यानंतर अमोनियम सल्फेट, पोटॅश, मॅग्नेशियम सल्फेट हे इकरी 1-1 पोतं आणि झिंक, फेरस, सिलिकॉन इकरी 10 किलो ह्याप्रमाणे 2 महिन्यानं बाळभरणीला मी ही खतं वापरली. ऊसाच्या बाळभरणी आणि मोठ्या भरणीसाठी ऊस विकास अधिकारी यांनी केलेल्या योग्य खताच्या शिफारसीचा गोधडे यांना चांगलाच फायदा झाला. त्याच्यानंतर मोठी भरणीच्या टायमाला ह्याच प्रमाणात डोस पण जरा वाढवून इकरी 4-5 पोती याप्रमाणे आम्ही वाढवून घेतला. 10-26-26 0-0-24-0-0 2 पोती त्रिमूर्ती खत, परत ह्याचप्रमाणं बेसल डोस ह्याचा डोस घेतला, झिंक, फेरस आणि सिलिकॉन ह्याचा डोस घेतला आणि त्याच्यानंतर भरणी करून पाणी सोडलं. उसाला त्यांनी दर 13 ते 14 दिवसाच्या अंतराने पाट पाणी दिले, तसेच पाण्यातून योग्य प्रमाणात खताची मात्रा देखील दिली. ही गोष्ट सांगण्यासारखी आहे की गुरुदत्तचं जे त्रिमूर्ती सेंद्रिय खत आहे ते इतकं चांगलं आहे की त्याच्यामुळे ऊसाची कांडी वाढते, लांब होते आणि ऊसाची जाडी वाढते. ही पहिला झालं. दुसरे
दुसरी गोष्ट की जास्त करून त्या शेतकऱ्यांनी त्रिमूर्ती खत वापरावं, त्याच्यामुळं रानाची पोत सुधारते आणि ऊसाची उंची वाढते आणि शेवट ऊस तुटवपर्यंत ऊसावर काळी राहते, त्याच्यामुळं सेंद्रिय खताची वापरणं हे अति चांगलं आहे. गुरुदत्त साखर कारखान्याच्या त्रिमूर्ती सेंद्रिय खताचा चांगला परिणाम माझ्या ऊस शेतीला झाल्याचे यावेळी गोधडे यांनी सांगितले. गुरुदत्त कारखान्याला ऊस ज्या टायमाला तोडणी चालू झाली त्या टायमाला आम्ही ऊसाच्या कांड्या मोजल्या, तर 45 ते 46 कांडी होती ऊसाची आणि एका ऊसाचं वजन 2.5 ते 2.5 किलो सरासरी ह्या मापानं होतं. सर्वसाधारण उंची 25 ते 26 फूट ही या दरम्यानची सरासरी उंची होती. ऊस तोडणीवेळी गोधडे यांनी घेतलेल्या या ऊसाच्या 45 ते 46 कांड्या एका ऊसात तयार झाल्या, तर उंची 25 ते 26 फूट आणि एका ऊसाचे वजन 2 ते 2.25 किलो इतके राहिले. ह्या प्लॉटला लागणीच्या प्लॉटला सुरुवातीपासून गुरुदत्तचे ऊस विकास अधिकारी शेती अधिकारी यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं. त्याचप्रमाणे जाधव साहेब शेती अधिकारी हे महिन्यातनं 15 दिवसांनी एक वेळ आमच्या प्लॉटला भेट देते. त्याच्यानंतर चव्हाण साहेब ते तर अगदी 15 दिवसाला हमखास आमच्या प्लॉटवर येऊन भेट देऊन देणार, सल्ला देणार काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. दुसरी गोष्ट घोरपडे साहेब त्यांचंही चांगलं मार्गदर्शन लाभलं. आणि चौथी गोष्ट म्हणजे आमच्या अशा जयशंपूर सेंटरचे विभाग प्रमुख गाडवे साहेब यांचं तर इतकं मला सहकार्य मिळालं आहे की काय सांगण्याच्या पलीकडे आणि त्याचा सल्ला मानावा हे माझं हे आहे म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट ह्या जयशंपूर ऑफिसचे स्लिप बॉय विशाल दळवी हे अगदी आठवड्याला प्रत्येक आठवड्याला आमच्या प्लॉटवर येत होते, मार्गदर्शन करत होते आणि त्यांचं बी सहकार्य अगदी चांगलं आम्हाला भेटलं. गोधडे यांना हे उच्चांकी ऊस उत्पादन घेण्यासाठी गुरुदत्तच्या शेती विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. मी आमच्या भागातल्या आसपासच्या लोकांना सांगू इच्छितो की गुरुदत्त कारखान्याचं मार्गदर्शन घ्यावं आणि त्यांची जी शिफारस केलेली खतं असू देत, फवारण्या असू देत, कीटकनाशक असू देत, ह्याचा वापर करावा. आणि गुरुदत्त कारखाना बिनव्याजी बांधापर्यंत ही या संपूर्ण औषधं असू दे, फवारण्या असू दे, बांधावर शेतकऱ्याला पुरवतं. आता मी जरी 98-99 टन माझं जर इकरी निघालेलं असलं तर त्यांचं तुमचं सुद्धा उत्पादन 100 टनाच्या पुढं व्हावं आणि त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घ्यावं आणि त्यांनी जी खतं देतात शिफारस करतात त्याप्रमाणे तुम्ही त्याचा वापर करावा आणि त्यांचं गुरुदत्त कारखान्याचं मार्गदर्शन जे करतंय ते अगदी योग्य आहे. ऊसाचं उत्पादन वाढतंय आणि 100% मला खात्री आली आहे. गुरुदत्त कारखान्याचं सहकार्य घेऊन त्या ऊस विकास अधिकारी असू देत, सेंटर प्रमुख असू देत, त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जर तुम्ही जर ऊसाचं त्यांच्या मार्गदर्शन जर ऊसाचं व्यवस्थापन जर केलं असा तर नक्की 5-10 टन एकरी उत्पादन 100% अगदी वाढणार आहे नक्की सांगतो मी. गुरुदत्त कारखान्याच्या ऊस विकास योजनेमुळे मला माझ्या बांधावर बिनव्याजी खते, बियाणे आणि औषधे तसेच शेती अधिकाऱ्यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले, त्यामुळे माझे उत्पादन 100 टनाच्या वर गेले. गुरुदत्तच्या या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेतल्यास आपले उत्पन्न नक्कीच वाढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नमस्कार, मी कुलभूषण सुकुमार गाडवे, ऍग्रीवर्सियर, जयसिंहपूर सेंटर, गुरुदत्त शुगर्स लिमिटेड, टाकेवाडी. गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकेवाडे या कारखान्याच्या ऊस विकास योजनेच्या अंतर्गत माननीय चेअरमन साहेबांचे माधव गाडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली राहुल गाडगे साहेबांच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक सेंटरमध्ये प्रत्यक्षिक प्लॉट राबवत आहे. त्यामधीलच एक चिंचवडमधील पतंगराव दत्तात्रय गोधडे यांच्या 747 गट नंबरमध्ये 70 गुंठ्यामध्ये 172 टन ऊसाचे उत्पादन घेतलेले आहे. त्यासाठी आम्ही आठवड्याच्या दर गुरुवारी चिंचवडमध्ये येऊन त्यांच्या प्लॉटवर व्हिजिट देऊन मी त्याचबरोबर आमच्या कारखान्याचे ऊस विकास अधिकारी घोरपडे साहेब त्याचबरोबर माझे सहकारी स्टाफ विशाल दळवी आम्ही दर गुरुवारी येऊन त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्या कारखान्याच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी 3 आळवण्या 4 फवारण्या त्याचबरोबर आम्ही ज्या ज्या सूचना करत त्याचबरोबर जे जे संजीवके वापरण्यास सांगत त्यानुसार त्यांनी वापरल्यामुळे त्या शेतकऱ्यांना एकरी 98 टनाचा उतारा पडलेला आहे. गुरुदत्तच्या शेती विभागाचे गोधडे यांना चांगले मार्गदर्शन लाभले ते आपण आता पाहूया. मी विशाल दळवी, गुरुदत्त कारखान्याचा शेती मदतनीस म्हणून चिंचवाडा या गावी मी काम पाहतो. गुरुदत्त कारखान्यामार्फत आम्ही ऊस विकासच्या माध्यमातून पतंगराव दत्तात्रय गोधडे यांचा डेमो प्लॉट केला होता. त्यासाठी लागणारे जैविक खते असू द्यात, रासायनिक खते असू द्यात किंवा फवारणीचं कोणतेही किट असू दे ते आम्ही
ते आम्ही माननीय आमचे ऊस विकास अधिकारी घोरपडे साहेब, परत सेंटर प्रमुख आमचे गाडवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी त्यांना पोच केले, त्यामुळे त्यांना एकरी 98 टनाने उत्पादन मिळाले. त्यामुळे आम्ही प्रत्येक आठवड्या गुरुवारी येऊन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत राहत गेलो, त्यामुळे त्यांना चांगलं उत्पादन मिळालं.